कोलकाता येथील आरजीकर हॉस्पिटलमधील ट्रेनी महिला डॉक्टरवर 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या निर्घृण हत्या आणि बलात्कार घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय आणि त्याचे साथीदार यांना तात्काळ फाशी द्यावी, आरजीकर हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात यावी, त्या हॉस्पिटलचे प्रमुख अधिकारी डॉक्टर संदीप घोष यांना तात्काळ निलंबित करावे, या प्रकरणाची उच्च सीबीआय चौकशी व्हावी, पीडितीच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागण्यांसाठी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदन देतेवेळी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश सुल मानवतकर, सरकार इंगोले, अरुण शेळके, AIBTSचे विदर्भ संपर्क प्रमुख संविधान ढोले, AIBTS वाशिम जिल्हा अध्यक्ष अक्षय इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन बांगर, विदर्भ महासचिव रवी भाऊ ठोके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता नागेश अवसार, वाशिम. सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय संविधान. आज 20 ऑगस्ट 2024 रोजी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही या घटनेचा निषेध करायला आलेलो आहे. कोलकातामध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी एक ट्रेनी डॉक्टर 30 वर्षीय महिलेचे अत्यंत निर्गुणपणे आणि माणुसकीला सुद्धा काळीमा फासेल अशा प्रकारची घटना या मुलीसोबत घडली. संबंधित आरोपी सीबीआयच्या चौकशीमध्ये जो आरोपी आहे संजय रॉय या आरोपीने या मुलीला अतिशय वाईटपणे म्हणजे पशुला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची घटना त्यांनी केली आणि हिचा बलात्कार अतिशय निंदनीयपणे केला. यामध्ये हिचे प्रायव्हेट पार्टसुद्धा त्यांनी खराब केलेले आहेत आणि या मुलीचे 2 तास त्यांनी शोषण केलेले आहे. अशा विकृत माणसाला जगण्याचा अधिकार नाही आहे. यामुळे आमच्या महिला आणि आमच्या लेकीबाळीसुद्धा धोक्यात येत आहेत. तर या विकृत माणसाला तात्काळ जनतेच्या हवेली करा किंवा याला तात्काळ फाशी द्या अशा प्रकारची मागणी आमच्या वाशिमकरांच्या वतीने होत आहे. आज महिला सुरक्षित नाही आहे, आज दलित सुरक्षित नाही, आज मुस्लिम सुरक्षित आहे. तरी या आमच्या बहिणींना, लाडक्या बहिणींना पैशापेक्षा सुरक्षता हवी आहे. तरी वाशिमची जी महिला आहे ही आज घरात बाहेर सुरक्षित नाही आहे, भारतातली महिला सुरक्षित नाही आहे. तर या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि या शासनाचा सुद्धा निषेध करतो. पश्चिम बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावं, तिथलच्या PI ला निलंबित करावं, ठाणेदाराला निलंबित करावं, SP ला निलंबित करावं आणि या प्रकरणातील जे कोणी डॉक्टर्स आहेत, जे कोणी नर्सेस आहेत, जे कोणी ब्रदर्स आहेत त्यांना सुद्धा निलंबित करावं आणि त्या RGK हॉस्पिटलची जी लायसन आहे किंवा जे परवाना आहे तो तात्काळ निलंबित करावा अशी आमची मागणी आहे. या मुलीला न्याय भेटला पाहिजे, तिच्या घरच्यांना न्याय भेटला पाहिजे, या मुलीच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे, संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि सर्व आंबेडकर चळवळीतील सर्व लहू फुले शाहू आंबेडकर विचारसरणीतील सर्व लोकांचं म्हणणं आहे. निर्भया कांड झालं त्यानंतरची भारतातील सगळ्यात मोठी ही घटना आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि अशा विकृत माणसाला जगण्याचा अधिकार नाही आहे. माननीय पंतप्रधानांनी, राष्ट्रपती महोदयांनी याची दयाची याचिका फेटाळावी आणि याला तात्काळ अटक करून, अटक तर झालेलं आहे पण याला तात्काळ फाशी द्यावी अशी आमची मागणी आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. या घटनेचा निषेध करतो, अशा विकृत माणसाचा निषेध करतो आणि या शासनाचा सुद्धा निषेध करतो. धन्यवाद.